रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। कुटवाडचे जवान राजेंद्र पाटील यांना सासरू नयनांनी दिला अखेरचा निरोप। मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। भारतीय सैन्य दला सेवा बजावणारे कुटवाड तालुका शिरोळ येथील जवान राजेंद्र धोंडीराम पाटील यांचं दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने 16 ऑगस्ट रोजी निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजता कुटवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी जवान राजेंद्र पाटील यांना ग्रामस्थांनी तसेच बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। काल दिवसभरात ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची तयारी केली होती। गावातील प्रमुख मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती। पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 8 वाजता गावात दाखल झाल्यानंतर मराठी शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली। दरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, नायब सुभेदार PC ठोकळ, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासने, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सावकार मादनाईक, मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी, सैनिक फेडरेशनचे विजय पाटील, सैनिक वेलफेअर बोर्ड कोल्हापूरचे उत्तम वेताळ, आजी माजी सैनिक वेलफेअरचे संजय माने, समीर खानोलकर, रमेश निर्मळे, केरबा कांबळे, महादेव बदामे, पोपट कांबळे, दादा खोत यांच्यासह गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगर न्यूजसाठी कुटवाडहून संदीप इंगळेसह इजाज खान पठाण।